1,10,00,000 लुटीचा अवघ्या काही तासात छडा, सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पीव्हीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। तासगावच्या दत्तमाळ इथल्या वसंतदादा महाविद्यालयाच्या शेजारी असणाऱ्या गणेश कॉलनी इथं मंगळवारी द्राक्ष व्यापारी महेश केवलानी आणि त्यांच्या चालकाला मारहाण करत अज्ञात हल्लेखोरांनी लुटल्याचा प्रकार घडला होता। सुमारे 1,10,00,000 रक्कम लंपास करण्यात आली होती। मंगळवारी सायंकाळी 7 सुमाराला हा प्रकार घडला होता। केवलानी यांची स्कॉर्पिओ गाडी अडवून हा लुटीचा प्रकार करण्यात आला होता। केवलानी हे द्राक्ष व्यापारी असून द्राक्ष खरेदी केल्यानंतर तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी 1,10,00,000 रक्कम घेऊन ते आले होते। अज्ञात चोरट्यांनी गाडी अडवून मारहाण करत ही रक्कम लुटली होती। या घटनेनंतर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं 3 पथकं देखील नेमली होती आणि जिल्ह्यामध्ये नाकाबंदी देखील करण्यात आली होती। दरम्यान तासगाव तालुक्यातल्या याच मनेराजुरी इथल्या शिकोबा डोंगराच्या पायथ्याला काही संशयित व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा मारून तिघांना ताब्यात घेतलं। यावेळी त्यांच्याकडे काही शस्त्र आणि रोकड आढळून आली। तिघांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम ही तासगाव शहरातल्या द्राक्ष व्यापाऱ्यांच्याकडून लुटल्याचं सांगितले। यावेळी त्यांच्याकडून 1,09,00,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केलाय, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली। काल दिनांक 28 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 7 ते 7:30 दरम्यान तासगाव येथे एक रॉबरीचा प्रकार घडला होता, ज्यात द्राक्षाचा व्यापारी हे 1,10,00,000 रुपये घेऊन त्यांचं स्कॉर्पिओ गाडीमध्ये तासगावला जात असताना तासगावच्या बाहेरच्या परिसरामध्ये त्यांना अडवून त्यांच्याकडून हे 1,10,00,000 रुपयाचं जो बॅग होता ते हिसकून घेण्यात आली होती। तर त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर तात्काळ तासगाव पोलिसांचे स्टाफ आणि सांगली जिल्ह्याचे लोकल क्राईम ब्रँचचे स्टाफ हे पूर्ण रवाना होऊन गोपनीय माहिती आणि टेक्निकल ॲनालिसिस याच्यावरून त्यांचा आरोपीला निष्पन्न करून 3 आरोपी तात्काळ ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्याकडून 1,09,30,000 रुपयाच्या जवळपास मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच त्यांच्याकडून एक मोटरसायकल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार हे पण हस्तगत करण्यात आलेले आहे। तर ही द्राक्ष व्यापारी जे होते ते शेतकऱ्यांचे पैसे ज्यांच्याकडून द्राक्ष उचलले होते त्यांचे पैसे परत करण्यासाठी हे पैसे घेऊन जात होते। तर त्यांना मारहाण करून जे पैसे अपार केला होता त्याची अत्यंत जलद गतीने तपास करून आमचे लोकल क्राईम ब्रँचने त्याच्यातून आरोपी निष्पन्न करून हा गुन्हा उघडकीस आणलेले आहेत आणि सर्व मुद्देमाल त्याच्यातले रिकवर करण्यात आलेले। कारवाई अत्यंत वेगाने केलेली आहेत। काल संध्याकाळी हा घटना घडली होती आणि काल रात्रीच या संदर्भात सर्व माहिती गोळा करणे आणि आरोपी निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेणे आणि मुद्देमाल पण हस्तगत करणे हे रात्रीच्या वेळेतच करण्यात आलेले आहे। थँक्यू। नितीन यलमार वय वर्ष 22, विकास पाटील वय वर्ष 32 आणि अजित पाटील वय 22 अशी तिघा संशयितांची नावं आहेत। सर्वप्रथम माननीय SP साहब का मैं आभार व्यक्त करता हूँ, जिनने बहुत ही कम समय में पैसे हमारे जो है ना किसानों के पैसे एक ढूंढ कर दिए। एक्चुअली क्या हुआ, पैसे लेकर मैं जा रहा था, बीच रास्ते में पांच या छह लड़कों ने मेरे ऊपर अटैक कर दिया, दो लड़कों ने गाड़ी रोक कर और बाकी चारों तरफ से घेराव करके पैसे बैग निकाल लिए, मेरे को मारा अलग, ऐसे करके वो पैसे लेके निकल गए। अभी फिर मैंने कंप्लेन किया SP साहब के यहाँ, तो जल्द से जल्द कार्रवाई हो गई। कितनी कैश
कितनी कैश? कितना पैसा? कितना? 1,10,00,000 रुपए कैश होती है। 31 मार्च के कारण शेतकरियों को क्या है, प्रॉब्लम हो रहा था एक्चुअल में। बैंक बंद होने के कारण शेतकरियों को कैश देना पड़ता है। हमने कैश कैसे भी कलेक्शन करके उनको देने के लिए मंगाए हुए थे। अभी वो सब रुके हुए हैं सोसाइटी के चक्कर में कि सबको सोसाइटी भरना है, इसलिए सब रुके हुए हैं। अभी सबके फ़ोन आ रहे हैं कि अभी पैसा हो गया है तो जल्द से जल्द देने की कृपा करें। हाँ बिल्कुल, ये कार्रवाई तो ऐसे हुई, हमने विदेशों में सुना था कि ऐसी कार्रवाई होती है, लेकिन ये अपने देश में भी ऐसे होता है कि 5 से 6 घंटे में इतनी फास्ट कार्रवाई। हमने पहले किताबों में, यूट्यूब में कहीं भी पढ़ा हुआ था कि विदेशों में ऐसी कार्रवाई होती है कि 5 से 6 घंटे में पैसे आ जाते हैं, किसी के पैसे गए या किसी का कोई केस हुआ। लेकिन हमारे इंडिया में बहुत कम देखा था, लेकिन ये देखने को मिल गया कि आज एसपी साहब का जो काम है एकदम व्यवस्थित काम है। अभी जैसे हमको जितनी जल्दी पैसा मिलेगा हम उतनी जल्दी किसानों को पैसा देंगे। पैसा हमको मिलना चाहिए बस जल्द से जल्द।